मुलांनो, आज आपण विजयग सिटी या आकृतीचा वापर करून दिशा शिकणार आहोत. या चित्रामध्ये छोटं झाड, एक मोठं झाड, एक झोपडी, विहीर आणि एक मोठीची इमारत अशा पद्धतीचे या ठिकाणी चित्र दिसत आहेत. इमारत दिसत आहे, विहिरीच्या बरोबरीने एक छोटी झोपडी दिसत आहे, छोट्या झाडापाशी एक पाण्याची टाकी आपणास दिसत आहे. आपण या आकृतीचा वापर करून आता दिशा शिकूया. ही आकृती आहे, सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात, सूर्य मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा म्हणतात. दोन्ही दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे. पूर्व आणि पश्चिमच्या उजवेला दक्षिण दिशा आणि पूर्व आणि पश्चिमच्या डाव्या दिशेला दिशा असते. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पूर्व त्याच्या विरुद्ध दिशा, पश्चिम त्याच्या विरुद्ध उजव्या बाजूला दक्षिण दिशा आणि डाव्या बाजूला उत्तर दिशा. आता आपण ही विजयगड सिटी हे पाहू. गेट जे आहे ते पूर्व दिशेला आहे आणि गेटच्या विरुद्ध दिशा आहे ती आहे पश्चिम. त्यानंतर इथे दक्षिण आणि दक्षिणच्या विरुद्ध दिशेला जी दिशा आहे ती आहे उत्तर. हे पहा, उत्तर दिशेला छोटी झोपडी आहे, पश्चिम दिशेला मोठी इमारत आहे. हे पहा, विजयगड सिटी या आकृतीचा वापर करून आपण दिशा शिकलेलो आहोत. हे पहा, पश्चिम दिशेला इमारत आहे. हा आहे पृथ्वीचा गोल. तिच्या पृथ्वीमध्ये आपला भारत देश कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ते पहा आशिया खंड, आणि या आशिया खंडामध्ये हा भारत, भारताच्या दोन्ही साईडला जे निळं दिसत आहे त्याला आपण पाणी म्हणतो. नकाशात निळ्या रंगाचा वापर पाणी दाखवण्यासाठी केला जातो. या पृथ्वीमध्ये भारत देशाच्या नकाशात जर पाहिलं तर हे महाराष्ट्राचा नकाशा आपणास दिसेल. साईज कमी जास्त करून पहा. हे पहा आपला महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे आपले महाराष्ट्र राज्य, या ठिकाणी प्रत्येक नकाशाचं नाव असतं आणि सूचीमध्ये त्या नकाशात जी माहिती दिलेली आहे ती असते. नकाशातील वरची दिशा ही उत्तरच असते. हा आपला सोलापूर जिल्हा आहे.